योगी ओ नरेंद्र मोदी का एक ही नारा, ना घर बसे हमारा ना बसने देंगे तुम्हारा। हे जी मकाशी महामीन म्हणतो आहे, त्याने त्याचा अर्थ असा आहे, कोणच सुखी नाही, तो शेतकरी सुखी नाही, तो कष्टकरी सुखी नाही, महिला सुखी नाही, विद्यार्थ्यांचे पैसे येत नाही ते सुखी नाही, कोण सुखी आहे या देशामध्ये? सगळ्या सगळ्या अडचणीमध्ये यांचं सगळं फेल, यांची डिग्री फेल, यांचं लग्न फेल, यांचं घर फेल, चायचा धंदा फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, जीएसटी फेल, आणि आता राफेल। राफेल पर्यंत कसं काय होणार? 550 कोटीचं मांग जे आहे राफेलचं, ते 1650 कोटीला का घेतलं? 1000 कोटी रुपये का जास्त दिले एका विमाना पाठीमागे? एवढं सांगा, सांगायला कोणी तयार? काँग्रेस सरकारनं कॉन्ट्रॅक्ट MOU केला होता आणि त्याच्यावर 1000 कोटी रुपये तुम्ही देऊन पहिला MOU का मोडला, तोडला? बरं, काँग्रेस सरकारनं नाशिकची जी गव्हर्नमेंटची फॅक्टरी आहे याचे त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं, ज्याने आतापर्यंत मी विमानं बनवले, आतापर्यंत सुखोई विमानं बनवली, 10,000 माणसं काम करतात, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट काढलं आणि अनिल अंबानीला दिलं, त्याने अजून खेळण्यातलं सुद्धा विमान बनवलं ना।